नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. शरद पवारांचा अजितदादांना मोठा धक्का. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उत्तम जानकर हे आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वेळापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उत्तमराव जानकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थक राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. जानकर यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांच्या प्रवेशामुळे सोलापूर आणि माढ्यात भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर मतदारसंघात भाजपाच्या वतीने राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर दुसरीकडे माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तम जानकर हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा अजित पवार यांच्यासोबत भाजपासाठी देखील मोठा धक्का असणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.